नमस्कार, मी भगवान शेल्टे सिंधुदुर्ग लाईव्हच्या विशेष मुलाखतीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला. संयुक्त महाराष्ट्राचा लढा आजही महाराष्ट्राच्या जनतेच्या अंगावरती रोमांच उभा करतो. मात्र बेळगाव महाराष्ट्रात येण्यासाठी गेली 50 वर्षापेक्षा जास्त काळ संघर्ष करत आहे. बेळगावच्या लढ्याचे साक्षीदार असलेले, ज्यांची पूर्ण पिढी या लढ्यात गेली, ते कॉम्रेड प्राध्यापक आनंद मेणसे आपल्यासोबत आहेत. आणि विशेष म्हणजे कोकणच्या एका दिग्गज नेत्याचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे, ते म्हणजे आपले लाडके बॅरिस्टर नाथ पै. त्यांच्या आठवणी आणि बेळगावचा सीमाप्रश्न, या सगळ्या आठवणी आपण आता ताज्या करणार आहोत. आपल्यासोबत आहेत प्रोफेसर प्राध्यापक आनंद मेणसे. सर, कॉम्रेड, आमच्या स्टुडिओ तुमचं खूप खूप स्वागत करतोय. सर, काय होता हा लढा, म्हणजे आताच्या पिढीला हा लढा, बेळगाव सीमा लढा माहीत नाही, सुरुवातीला या लढ्याबद्दल जरा सविस्तर आमच्या दर्शकांना माहिती सांगा. स्वातंत्र्य लढ्यामध्ये जी लढ्याचं नेतृत्व करणारी काँग्रेस होती, त्या काँग्रेसनं देशाला असं एक आश्वासन दिलं की स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपल्या देशात भाषावार प्रांत रचना होईल. बेळगावात 1924 साली महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली जे अधिवेशन झालं, त्या अधिवेशनामध्ये हे आश्वासन जाहीरपणे देण्यात आलं. याचा उद्देश असा होता की स्वातंत्र्यपूर्व काळात भाषावार प्रांत रचना नव्हती. जे मुंबई इलाखा होता, मुंबई इलाख्यामध्ये आजचा महाराष्ट्र, गुजरात, त्यावेळेचं कराची शहर, कराची जिल्हा असेल, आणि कर्नाटकातले आजचे बेळगाव, कारवार, विजापूर आणि धारवाड हे 4 जिल्हे होते. असाच मद्रास प्रांत होता, मध्य प्रांत होता, बंगाल प्रांत होता, असे प्रांत होते. व्यवहाराची आणि प्रशासनाची भाषा ही इंग्रजी होती, आणि त्यामुळे इंग्रजी जाणणारा जो वर्ग होता त्यालाच हा सगळा व्यवहार कळायचा, आणि सामान्य माणूस हा या व्यवहारापासून अलिप्त होता. तेव्हा स्वातंत्र्य लढ्यामध्ये जर सामान्य माणसाचा भाग वाढला पाहिजे तर त्याला आपण असं आश्वासन दिलं पाहिजे की स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सर्व प्रशासकीय कामात तुझा सहभाग असेल. असं आश्वासन दिल्यानंतर सामान्य माणसाला असं वाटलं की येणारं स्वराज्य हे माझं असेल, आणि त्याप्रमाणे काँग्रेसनं आश्वासन दिलं. पण झालं काय की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच आम्ही असं पाहिलं की देशाची फाळणी झाली, देशभर जातीय दंगे झाले, अर्थव्यवस्था अशी नव्हतीच आपली. तर हे सगळं सावरण्यात काही काळ गेला, आणि भाषावार प्रांत रचनेची मागणी सर्वप्रथम गांधीवादी नेते पोट्टी रामलू यांनी केली, आणि त्यांनी मद्रास शहरामध्ये उपोषण केलं. त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंना पत्र लिहून कळवलं की तेलुगू भाषिक जनतेसाठी एक वेगळं राज्य तुम्ही द्यायला पाहिजे, तसं आश्वासन तुम्ही दिलेलं आहे. पण त्यावेळच्या परिस्थितीनुसार त्यांची दखल घेतली गेली नाही, आणि दखल न घेतल्यामुळे पोट्टी रामलू यांनी गांधीवादी पद्धतीनं उपोषण केलं. ते 59 दिवस चाललं आणि त्यामध्ये त्यांचा अंत झाला. भाषेसाठी लढणारा हा स्वतंत्र भारतातला पहिला हुतात्मा असं म्हणता येईल, पहिला हुतात्मा पोट्टी रामलू. आणि मग मात्र जनता संतापली, तामिळनाडू, आंध्रमध्ये दंगे झाले, आणि त्याची दखल पंडित जवाहरलाल नेहरूंना घ्यावी लागली, आणि त्यांनी सांगितलं की तेलुगू भाषिकांचा आंध्र प्रदेश आम्ही आता लगेच देतोय, आणि लगेच आपण भाषावार प्रांत रचना करण्यासाठी एक कमिशन नेमू. आणि त्यांनी कमिशन नेमलं, ते होतं त्याचं नाव असं फाजल अली कमिशन. फाजल अली, कुंजरू आणि सरदार पंडणीकर अशा तिघांचं मिळून हे कमिशन त्यांनी तयार केलं. या कमिशननं देशभर दौरा केला, प्रश्न समजून घेतले आणि आपला एक निवाडा जाहीर केला. खरं तर या कमिशनमध्ये जी माणसं होती ती जाणती होती, त्यांनी काही तत्वप्रणाली स्वीकारली असती
तर प्रश्न उपस्थित झाले नसते, पण तसं झालेलं दिसत नाही. त्यांनी काय केलं, महाराष्ट्र आणि गुजरात यांचं म्हणून एक राज्य असावं, मुंबईचं आणखी एक राज्य असावं, मुंबईचं वेगळं राज्य असावं अशी त्यावेळी जे मुंबईमध्ये मिल मालक होते त्यांची इच्छा होती. व आपलं भांडवलदारांचं हे शहर आहे, तेव्हा त्यांच्या इच्छेला आव्हान दिलं ते कामगारांनी. ते म्हटलं की भांडवलदारांची मुंबई नाही आहे, ही कष्ट करणाऱ्यांची मुंबई आहे. आणि मग मागणी अशी निर्माण झाली की मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, म्हणजे मराठी माणसाचं राज्य, त्याची राजधानी मुंबई. यामध्ये अनेक मुद्दा मी सांगू इच्छितो, तो फार महत्वाचा आहे. जी संयुक्त महाराष्ट्राची मूळ मागणी आहे त्याच्यामध्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र याच्याबरोबर गोव्याचा समावेश आहे. त्यावेळी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. आमची भावना अशी होती की जसं आम्ही ब्रिटिशांना बाहेर घालवलं तसं पोर्तुगीजांनाही बाहेर घालवू, आणि पोर्तुगीजांना बाहेर घालवल्यानंतर मग गोव्याचं काय, तर गोव्याची संस्कृती ही मराठी आहे, त्यामुळे गोवा सुद्धा महाराष्ट्रामध्ये विलीन व्हायला पाहिजेत, असं गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अशी मागणी झाली. आणि 18 नोव्हेंबर 1955 साली जो भव्य मोर्चा आधी मुंबई विधानसभेवरती गेला, त्याच्यानंतर जी दंगल झाली त्याच्यामध्ये 105 जण मृत्यूमुखी पडले, हुतात्मे झाले, आणि हा लढा सुरू झाला. हा लढा जसा तिकडे सुरू झाला तसा बेळगावात पण सुरू झाला, कारण 16 जानेवारी 1956 ला जो निवाडा जाहीर झाला त्या निवाड्याप्रमाणे बेळगाव जिल्हा, धारवाड जिल्हा, विजापूर जिल्हा आणि कारवार जिल्हा हे चारही जिल्हे त्यांनी कर्नाटकात ठेवले. खर तर हे प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे होतं, तर पाटसकर तत्व म्हणून एक आहे, म्हणजे कोणता भाग कोणत्या राज्यामध्ये घालायचा यासाठी खेडे हे घटक मानावं, जिल्हा हे घटक नव्हे, खेडे हे घटक, भाषिक बहुसंख्या, लोकांची इच्छा आणि भौगोलिक सलगता, म्हणजे दोन राज्यांच्या सरहद्दीवरती जी खेडी आहेत त्या खेड्यामध्ये जर 50-55% लोक मराठी असतील तर ते खेडं महाराष्ट्राला जावं, 55% कानडी असतील ते कर्नाटकाला यावं, तसंच ते गुजरातच्या सरहद्दीवरती करावं, तसंच ते मध्य प्रदेशच्या सरहद्दीवरती करावं. हे जर तत्व फाजल अली कमिशननं अंमलात आणलं असतं तर प्रश्न निर्माण झाला नसता. त्यांनी काय केलं, जिल्हा हे घटक धरलं, आणि जिल्हा घटक धरल्यामुळे बेळगाव आणि सगळा 25 लाख लोकांचा 865 खेड्यांचा हा मराठी बहुल भाग हा कर्नाटकामध्ये ठेवला गेला, हे जाहीर झालं 16 जानेवारी 1956 ला. लगेच दुसऱ्या दिवशी बेळगावात तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि गोळीबार झाला, त्याच्यामध्ये 4 जण हुतात्मा झाले, काही लोकांना गंभीर जखमा झाल्या, कुणाचा पाय गेला, हात गेला, असे खूप लोक आहेत. आणि हा संघर्ष अशा प्रकारे सुरू झाला. पहिल्याच दिवशी माझे वडील कॉम्रेड कृष्णा मेंढसे, त्यांचे 2 सहकारी कॉम्रेड कृष्णा देशपांडे आणि कृष्णा भाऊ आसगावकर, या तिघांना स्थानबद्ध प्रतिबद्धता कायदा या कायद्याखाली अटक केली आणि त्यांना 11 महिने तुरुंगात राहावं लागलं. हे सगळं असं झाल्यानंतर 9 मार्च 1956 ला लढ्याचं नेतृत्व करणारी जी महाराष्ट्र एकीकरण समिती होती, जे मुंबई आणि त्या भागात संयुक्त महाराष्ट्र समिती होती, तशी बेळगावात ती महाराष्ट्र एकीकरण समिती होती, त्या समितीनं असा निर्णय घेतला की बेळगावात आपण 9 मार्च 1956 सालापासून सत्याग्रहाची मोहीम सुरू करायची. या लढ्याचं एक वैशिष्ट्य मी असं नोंदवू इच्छितो की स्वातंत्र्य लढ्यामध्ये जी तत्वप्रणाली आपण स्वीकारली तीच इकडे पण स्वीकारली. अहिंसा, सत्याग्रह ही 2 तत्व जी महात्मा गांधींनी दिली तीच तत्व आपण या ठिकाणी स्वीकारली. आणि 9 मार्च 1956 रोजी पहिली तुकडी हुतात्मा चौकातून सत्याग्रहाला गेली. त्या तुकडीला निरोप देण्यासाठी त्यावेळचे ज्येष्ठ नेते नाथपै, बॅरिस्टर नाथपै, जे त्यावेळी बेळगावचे नेते होते, ते हजर होते. त्यांनी या तुकडीला निरोप दिला. तो फोटोग्राफ माझ्या पुस्तकामध्ये मी शोधून काढून घातलेला आहे. आणि त्यांनी भाषण केलं आणि सांगितलं की
या तुकड्या आजपासून जातील आणि त्याप्रमाणे पहिली तुकडी नाथपैंच्या शुभेच्छेने आशीर्वादाने तुरुंगात गेली. त्या तुकडीला 6 महिने तुरुंगवास काढावा लागला आणि हा सत्याग्रह जवळजवळ 10 महिने चालला. सगळे तुरुंग भरले. तुरुंग भरल्यानंतर सत्याग्रहींना ठेवायला जागा मिळेना म्हणून पोलीस सत्याग्रहींना पकडायचे आणि दूर गावात कुठेतरी नेऊन सोडायचे अशी वेळ आली. याला आपण सीमा लढ्यातलं सत्याग्रहाचं पहिलं पर्व म्हणतो. हे पहिलं पर्व आणि ते नाथपैंच्या नेतृत्वाखाली सुरू झालं कारण बाकीचे नेते तुरुंगामध्ये होते. आणि असा नाथपै आणि बेळगाव यांचा एक लढ्याशी संबंध आहे. हे मला अतिशय आणि उद्यापासून त्यांची जन्मशताब्दी सुरू होती आहे या पार्श्वभूमीवरती हा संदर्भ मला वाटतं की फार महत्वाचा आहे. सर आता बोलतात एक याचा महाराष्ट्र एकीकरण समितीचा उल्लेख तुम्ही केलात म्हणजे बरीच वर्ष बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता आहे पण आता जी बेळगावमध्ये निवडणूक झाली महापालिकेची त्या निवडणुकीत कुठेतरी महाराष्ट्र एकीकरण समितीला थोडा धक्का बसलेला असं जाणवतो. नक्की काय कारण आहे त्याची काय सांगाल? जी महानगरपालिकेची निवडणूक झाली काही दिवसापूर्वी 3 तारखेला झाली ती आणि 6 तारखेला त्याचा निकाल आला. याच्यामध्ये काय झालेलं आहे की जनतेला असं वाटलं की कोरोनाची पार्श्वभूमी ध्यानात घेता निवडणुका होणार नाहीत आणि ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या म्हणजे बंगालमध्ये झाल्या त्या निवडणुका झाल्यानंतर कोरोना महामारी वाढली असं असल्यामुळे निवडणुका होणार की नाही होणार असा एक प्रश्न जनतेच्या मनामध्ये होता. 3 ठिकाणी निवडणुका होत्या बेळगाव म्हैसूर हुबळी धारवाड आणि गुलबर्गा तर आता आपण कलबुर्गी म्हणतो. त्यामुळे मराठी भाषिक संभ्रमात होते की होणार की न होणार आणि आता असं दिसतंय की हे एक प्रकारचं राजकारण होतं सरकारचं आणि भाजपचं की लोकांना असं संभ्रमात ठेवायचं पण त्यांची तयारी त्यांनी करून घेतलेली होती कारण प्रशासन त्यांच्याकडे आहे. बेळगावचे खासदार भाजपचे आहेत 2 आमदार भाजपचे आहेत त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा त्यांच्याकडे असल्यामुळे निवडणुका होणार हे त्यांनी लोकांना सांगितलं नाही पण मराठी भाषिक थोडेसे गाफील राहिले असं आपण म्हणूया. तसं बघितलं तर भाजपला जी मतं पडली मराठी लोकांची ती 46,000 आहेत आणि समितीचे जे अधिकृत उमेदवार होते त्यांना पडलेली मतं 76,000 आहेत. इतकी मतं जास्त पडल्यात पण मी त्याचं पुढे स्पष्टीकरण देईन. या बेळगाव नगरपालिकेवरती भाजपचं वर्चस्व प्रस्थापित करायचं याची त्यांनी एक रचना केली ती पूर्ण बेकायदेशीर आहे. म्हणजे प्रभाग फोडले वार्ड फोडले म्हणजे एका वार्डातलं एक घर या बाजू एका गल्लीतलं एक घर या वार्डात दुसरा घाव असं परिस्थिती त्यांनी निर्माण करून ठेवली. दुसरं असं केलं की एका वार्डातली 1300 मतच नाहीशी होती. आम्ही तक्रार केली लगेच की बाबा ही जी 1300 मराठी मत आहेत ही गेली कुठे त्यांची ती पुन्हा रिस्टोर करा ना ती घाला त्या मतदारसंघामध्ये ते त्यांनी घातली नाहीत. आणि कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितलं की निवडणूक ज्या वेळेस सुरू झाली त्यावेळी व्हीव्हीपॅट मशीन असावं लागतंय तो कायदा आहे म्हणजे मी माझं मत कोणाला गेलेलं आहे की नाही बरोबर ते मला दिसलं पाहिजे. तर यावेळेला त्यांनी ते व्हीव्हीपॅट मशीन वापरलंच नाही त्यामुळे एक लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की बाबा का वापरलं नाही. तर आजच मी सकाळी वर्तमानपत्र वाचलं की बेळगावातले बरेच कार्यकर्ते हायकोर्टामध्ये गेले नाहीत किंवा ही सगळी कारणं त्यांनी दाखवली. तिसरं असं केलं की मतदार याद्या लोकांना मराठीमध्ये देण्याची आमचा तो हक्क आहे आणि ते देत आलेले आहेत पण यावेळेला त्यांनी मराठी मतदार याद्या तयारच केलं नाही त्यामुळे मराठी उमेदवारांच्या हातामध्ये मराठी मतदार याद्या यायला खूप वेळ लागला. तक्रार केली भांडणं केली कोर्टात जाण्याचं सांगण्यात आल्यानंतर मग त्यांनी मतदार याद्या उपलब्ध करून दिल्या. इथे पण त्यांनी असं केलं उमेदवारी भरण्याचे जे फॉर्म असतात ते देखील करण्यामुळे दिले त्यासाठी पुन्हा भांडावं लागलं. म्हणजे दिसतंय असं की निवडणुकीचा प्रचार करण्यावरती आमच्या उमेदवारांनी किती शक्ती खर्च केली आणि त्याच काळामध्ये सरकारी यंत्रणे बरोबर भांडण्यामध्ये किती शक्ती खर्च केली बरोबर हा एक भाग दिसतो ना. दुसरं असं केलं की उमेदवार निवडीची जी प्रक्रिया आहे
त्याच्यामध्ये मध्यवर्ती समितीनं शहर समितीनं भाग घेतला नाही. त्यांनी काय केलं, त्या त्या वार्डातले जे प्रमुख लोक आहेत त्याला बेळगावात पंच म्हणतात, ते युवक मंडळ असतील, ते गणपती उत्सव मंडळ, शिवजयंती उत्सव मंडळ, यांना सांगितलं जमून की बाबा तुमचा उमेदवार तुम्ही द्या, एक मतानं द्या आणि तुम्ही दिलेल्या उमेदवाराला आम्ही आमचा म्हणून पाठिंबा देतो. बरोबर. असं बऱ्याच ठिकाणी झालं, काही ठिकाणी मतभेद पण झाले. आणि काय झालं की एकाच वार्डामध्ये अनेक मराठी उमेदवारांनी अर्ज भरले. समजा असं झालं का की एक उमेदवार भाजपचा आहे, एक काँग्रेसचा आहे आणि एक समितीचा आहे, असं दुर्दैवानं अनेक मराठी लोकांनी अर्ज भरल्यामुळे मराठी मत विभागली गेली. म्हणजे एका वार्डात तर 19 मराठी उमेदवार होते आणि त्यांनी 20, 25, 50 मतं घेतलेली आहेत. त्यांची बेरीज केली तर ती भाजपच्या उमेदवारापेक्षा कितीतरी जास्त होते, पण 20 मतांनी त्यांची सीट आली, त्यांचा विजय झाला. म्हणजे नियमाप्रमाणे त्यांचा विजय झालेला आहे, पण परिस्थिती अशी झाली आहे. आता काही कार्यकर्ते म्हणतात की भाजपनं मराठी लोकांना प्रोत्साहन दिलं किंवा तुम्ही भरा फॉर्म, भरा फॉर्म, अप्रत्यक्षपणे अधिकृतपणे नाही, त्या लोकांनी फॉर्म भरले आणि त्यांनी निवडणूक लढवली, पण झालं असं की दिसतंय असं की आमचा पराभव झाला, आपण एकूण मतांची हे केली तर मराठी मतं ही मराठी माणसाला पडलेली आहेत, त्यांचा तो नैतिक विजय आहे, पण टेक्निकली बघितलं तर तो त्यांचा पराभव आहे. आणि भाजपनं म्हणजे पहिल्यांदा असं घडलेलं आहे की राजकीय पक्ष सत्तेवर आलेला आहे, याच्या आधी फक्त मराठी भाषिकांचा गट असंच तिथे सत्ता राहिलेली आहे आणि ते सत्तांतर आता अशा प्रकारे झालेलं आहे. सर, आताची ह्या लढ्याची परिस्थिती काय, म्हणजे रस्त्यावरची लढाई आणि दुसरा सुप्रीम कोर्टाची लढाई, ती परिस्थिती नक्की कशी? आम्ही 2004 साली असा निर्णय घेतला, म्हणजे खरं तर तो निर्णय 2000 साली झाला. 2000 साली बेळगावात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं आणि डॉक्टर यदी फडके, जे ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत राज्यशास्त्राचे प्रोफेसर, त्यांनी असा विचार मांडला की 1956 सालापासून हा लढा सुरू आहे, तर हा लढा आपण रस्त्यावरती लढणं सुरूच ठेवावं, त्याच्यामध्ये काही खंड पडू नये, पण त्याचबरोबर या कलमानुसार आपण न्यायालयात सुद्धा न्याय मागू शकतो. मग न्यायालय सांगेल की हा प्रश्न जिवंत आहे आणि तो पार्लमेंटने सोडवायला पाहिजे, मग त्यासाठी कोणती तत्वप्रणाली लावायची ते सुप्रीम कोर्ट ठरवेल. 2004 साली प्रत्यक्ष आम्ही न्यायालयात गेलो, दावा दाखल केला, पण दिसतंय असं की भारतीय न्यायदान पद्धती जी आहे ती इतकी वेळखाऊ आहे, कधी आमचा वकील हजर राहतो तर कर्नाटकाचा वकील येत नाही. कर्नाटकानं काय केलंय की जास्तीत जास्त वेळ काढायचा, वेळ काढू धोरण ठेवलेलं आहे आणि 2004 ते 2021 17 वर्ष याच्यामध्ये, 2 वर्षापूर्वी साक्षी पुराव्यांची स्टेज येऊन पोहोचली, पण आता कोरोनाच्या काळामध्ये कोर्टच बंद आहेत, त्यामुळे आता कोर्ट सुरू झाल्या, कोर्टाचं कामकाज सुरू झाल्याबरोबर हे साक्षी पुरावे आणि बाकीचे जे काय न्यायदान पद्धतीप्रमाणे जे नियमाप्रमाणे चालेल ते सुरू होईल. एका बाजूनं न्यायालयीन लढाई सुरू आहे. आमची अपेक्षा अशी आहे की माननीय उद्धवजी ठाकरे आता मुख्यमंत्री असल्यामुळे आणि सीमा प्रश्नाच्या एकूणच आंदोलनामध्ये शिवसेनेनं दिलेलं योगदान फार मोठं आहे, हे त्यांचे 69 हुतात्मे झालेले आहेत त्या मुंबईत झालेल्या गोळीबारामध्ये, आणि शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे की आम्ही बेळगावच्या जनतेच्या पाठीशी आहोत. पण दोन कोरोनाच्या महामारीमुळे ते विचार काय करू शकत नाहीत असं परिस्थिती आहे. त्यांची खूप इच्छा आहे, त्यांनी सगळं काम गतिमान केलं आहे, त्याच्याबद्दल त्यांचे बेळगावची जनता त्यांचे आभारच मानेल, त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही. पण आता कोरोनाची ही महामारी संपली की न्यायदान पद्धतीच्या प्रमाणे कामकाज सुरू होईल आणि हा खटला चालेल, तो आम्ही जिंकू असा विश्वास आमच्या वकिलांना आहे. न्यायाची बाजू आमची आहे कोणी सांगेल. दुसऱ्या बाजूला दैनंदिन जीवनामध्ये मराठी माणसाला जे प्रश्न आहेत, उदाहरणार्थ त्यांनी काय केलेलं आहे की सगळे कागदपत्र कन्नडमध्ये द्यायचे, मराठीमध्ये काही द्यायचंच नाही. तुम्ही कार्यालयात गेला तर ते मराठीमध्ये बोलत नाहीत, ते कारणीमध्येच बोलतात, कारणीमध्येच अर्ज द्या म्हणतात, कारणीमध्ये अर्ज दिला तरच उत्तर देऊ म्हणतात. हा, तर ही जी लढाई आहे ही आम्ही रोज लढतो
रोज सुरू असते काय ना काय. तेव्हा आम्ही म्हणतो की आम्ही भारताच्या संविधानाप्रमाणे 15% जास्त लोक जे असतात त्यांना सर्व परिपत्रक त्यांच्या भाषेमध्ये मिळाले पाहिजेत, म्हणजे आम्हाला मिळाले पाहिजेत. त्याचप्रमाणे आमची जी भावंड आहेत उर्दू भाषिक असतील, तमिळ भाषिक असतील, तेलगू भाषिक असतील, त्यांनाही मिळाले पाहिजेत. तर राज्यघटनेनं दिलेला जो अधिकार आम्हाला आहे त्याची अंमलबजावणी करा, एवढं आमचं मागणं असतंय. आम्ही मुख्यमंत्र्यांना लिहितो, अल्पसंख्याक आयोग असतात त्यांना लिहितो, ते आले की त्यांना भेटतो, पत्रव्यवहार सुरू असतो. आणि हे सगळं असं असतं, जे जे काय होतं ते मुख्यमंत्री जे आहेत उद्धवजी ठाकरे त्यांच्या कानावर घालतो. एकनाथजी शिंदे म्हणून जे आहेत त्यांना आता या सगळ्यावरती लक्ष ठेवण्यासाठी आणि मदत करण्यासाठी नेमलेलं आहे, त्यांच्या कानावर कार्यकर्ते घालतात. म्हणजे एका बाजूनी रस्त्यावरची लढाई सुरूच आहे, दुसऱ्या बाजूनी न्यायालयीन लढाई सुरू आहे. दोन्हीकडे कार्यकर्ते जीव लावून लढत आहेत आणि म्हणतायत की बाबा आम्ही महाराष्ट्राचे आहोत, आम्हाला महाराष्ट्रात घ्या. नक्की सर, हा तुम्ही लढा अगदी जवळून पाहिलाय. सुरुवातीला या लढ्याबद्दल स्थानिकांची म्हणजे मराठी भाषिकांची आत्मीयता होती, ती आजही तशीच आहे का? आजची काय परिस्थिती आहे? नाही आता कसं झालं बघा, 1956 साली हा लढा सुरू झाला, त्याच्यामध्ये सत्याग्रहाचं पहिलं पर्व येतं 1956 ते जानेवारी मार्च ते डिसेंबर. 57 साली निवडणुका झाल्या त्यामुळे आंदोलन थोडं कमी झालं. 58 साली पुन्हा सत्याग्रह सुरू झाला, त्याला आपण सत्याग्रहाचं दुसरं पर्व म्हणतो. 59 ते 61 हे सारबंदी आंदोलन झालं, त्यानंतर धडक मोर्चे झाले, आमरण उपोषण झालं, म्हणजे आदरणीय सेनापती बापट, आदरणीय बाबूरावजी ठाकूर, समितीचे अध्यक्ष बारम सुंटणकर, पुंडलिकजी कातगडे, बळवंतराव सायनाक यांनी आमरण उपोषण केलं मुख्यमंत्री वसंतराव नाईकांच्या घरासमोर, किंवा आम्हाला न्याय द्या. त्याचवेळी धडक मोर्चा पण होता. ही आंदोलनाची दाहकता आपण पाहिली. बरोबर, आंदोलनाची दाहकता सर्वात जास्त केव्हा दिसली बेळगावात? ती 1986 झाली. कर्नाटकानं कन्नड सक्ती लागू केली, म्हणजे शाळेत आलेल्या प्रत्येकाला कन्नड भाषा शिकावीच लागेल. आम्ही म्हटलं की सीमा भाग सोडून तुम्ही हा नियम लावा, जो वादग्रस्त प्रदेश आहे त्याला हा नियम तुम्ही लावू नका. त्यांना ऐकलं नाही. कन्नड सक्ती केल्यानंतर माननीय शरद पवार साहेब हे बेळगावात आले, छगन भुजबळ आले, त्यांचे इतर सहकारी आले, त्यांनी सत्याग्रह केला आणि पवार साहेबांना अटक झाली. अटक झाल्यानंतर जो उद्रेक झाला बेळगाव तालुक्यामध्ये, खानापूर तालुक्यामध्ये, निपाणीमध्ये, त्याच्यामध्ये पुन्हा 9 जण हुतात्मे झाले, शेकडो माणसं जखमी झाली, कित्येक दिवस बेळगाव सगळं बंद होतं. ते लढ्याचं एक शिखर असं आम्ही मानतो. नंतर बेळगावच्या कार्यकर्त्यांनी 85 साली म्हणजे ह्याच्या आधी बेळगाव पासून मुंबईपर्यंत पदमोर्चा काढला. बरोबर, चालत गेले आम्ही. म्हणजे कसं, 20 किलोमीटर चालायचं, त्या गावात सभा घ्यायची, हा प्रश्न समजून सांगायचा, पुढे जायचा, असं करत करत ते 15 दिवसांनी मुंबईला पोहोचले. त्यानंतर दिल्ली मोर्चे झाले, महिलांचे मोर्चे झाले, उपोषणं झाली, हे सगळं सुरूच आहे. हे सातत्यानं जनता या ना त्या मार्गानं लढाई करते आहे. हे सुरू असताना कर्नाटक सरकार आक्रमक स्वरूप धारण करत आहे. ते काय केलं बघा, त्यांनी कर्नाटकामध्ये दुसरी एक राजधानी निर्माण करायची, जशी मुंबई राजधानी आणि नागपूर एक राजधानी, तसं बेळगावमध्ये राजधानी निर्माण करायची म्हणून विधानसभा अधिवेशन जे आहे ते बेळगावात घ्यायला सुरुवात केली. त्यासाठी आता त्यांनी इमारत पण बांधली, नवीन विधानसभेची इमारत बांधली. आता यंदा हिवाळी अधिवेशन बेळगावात होतंय पुन्हा. मग आम्ही काय करतो मराठी माणसं, त्यांचं अधिवेशन सुरू झालं एका एखाद्या मैदानावरती आमचं अधिवेशन सुरू करतो, त्याला आम्ही महामेळावा म्हणतो. त्यांचं अधिवेशन, इकडे यांचं अधिवेशन, आम्ही अन्याय झाला असं म्हणतो, ते आमचा हक्क आहे असं म्हणतात. प्रतिकात्मक असं ते सुरू होतं. आणि महाराष्ट्रातला एक मोठा नेता त्याला हजर राहतो, म्हणजे आर आर पाटलांनी पहिल्यांदा येऊन प्रचंड सभा झाली, त्यांनी भूमिका मांडली की त्यांचं हे चुकीचं आहे आणि हा भाग महाराष्ट्रामध्ये विलीन व्हायला पाहिजे. अशा प्रकारे ही आंदोलनं सगळी सुरू आहेत. बरोबर, आता हे होता होता त्यांनी मतदारांची संख्या वाढवली, म्हणजे बाहेर गावाहून जो बेळगावात येतो त्याला इकडे राहायला प्रोत्साहन द्यायचं, त्यांच्या वसाहती करायच्या,
त्यांच्या अपार्टमेंट्स करायच्या, असं करून त्यांनी कन्नड भाषिक मतदारांची संख्या वाढवल्याचं आम्हाला जाणवतंय. एका बाजूने त्यांची ही चलक आहे. त्यांनी बेळगावात अखिल भारतीय कन्नड साहित्य संमेलन घेतलं, त्यांनी बेळगावात विश्व कन्नड साहित्य संमेलन घेतलं. आणि त्याचा मुद्दा असा होता की विश्व कन्नड साहित्य संमेलनाच्या निमित्तानं बेळगावात सगळीकडे जिथे जागा दिसेल तिकडे कन्नड भाषिक पाट्या लावल्या, त्याचे फोटो काढायचे आणि आता ते सुप्रीम कोर्टामध्ये दाखवायचे, असा एक प्रयत्न त्यांनी केलेला आहे. त्यांचं हे सुरू असतं, मराठी भाषिक आपल्या हक्कासाठी लढत असतात. आता पूर्वी म्हणजे 86 जसं गोळीबार हे ते झाला, तशा प्रकारचं तेवढं आंदोलन आज म्हणजे संताप धुमसतोय. म्हणजे तरुण वर्ग जो आहे तो चिडलेला आहे, तो म्हणतो आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, संतोष असा धुमसाला आहे असं हे दिसतंय आम्हाला असं. आणि तो राग वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त होताना पण दिसतोय हे मी पाहतोय रोज. म्हणजे सर्वच बाजूनी कोंडी केलेली आहे, मराठी जनतेचा अन्याय होतोय, त्यांची कोंडी होते, त्यांच्या भावना व्यक्त होत नाहीत हे दिसतंय. नक्कीच सर, या लढ्यात तुम्ही होता, तुमचे वडील होते, समाजवादी अनेक लोक होते, शिवसेनेचे लोक होते, या सर्व म्हणजे ह्या लढ्यात महत्वाची भूमिका निभावली असे आपले इथले नाथपै होते, या सर्वांच्या आठवणी तुम्ही कशा सांगाल? हा, नाथपै यांच्या आठवणी म्हणजे बघा, नाथपैंच्या बद्दल बोलताना डोळ्यात पाणी येते की 18 जानेवारी 1971 साली त्यांचं बेळगावात निधन झालं. ते कसं झालं तर 17 जानेवारीला दरवर्षी हुतात्मा दिनाची जाहीर सभा असते आणि ज्या ज्या ठिकाणी गोळीबार झाला त्या ठिकाणी लोक जाऊन फुलं ठेवतात, त्यांचे फोटो ठेवून त्यांना अभिवादन करतात. नाथपै यांची प्रकृती बरी नव्हती, त्यांच्या डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला प्रवास करता येणार नाही, तुम्ही कुठेही जाऊ नका घर सोडून. पण ते म्हणाले की उद्या हुतात्मा दिन आहे आणि बेळगावच्या जनतेसमोर जाऊन मला माझं मन मोकळं करायचं आहे, तरांच्याशी संवाद करायचा आहे, त्यांनी किती अन्याय सहन करायचा आणि ते अन्याय सहन करत असताना मी कसं घरात बसू शकतो, मी त्यांचा नेता आहे असं म्हणून ते आले. आणि प्रचंड जाहीर सभा ती युनियन जिमखान्यावर झाली आणि नाथपै भरभरून बोलले, काय झालं पूर्वी, काय व्हायला पाहिजे होतं, पुढे काय आपण करूया, असं ते इतकं. आणि ते एक अजोड असं ते त्यांचं वक्तृत्व असायचं, लोक त्यांचं भाषण मनात साठवून घरी परतले आणि रात्री घरी गेल्यानंतर त्यांना त्रास सुरू झाला. आणि त्रास सुरू, डॉक्टरने ओळखले की त्यांना मॅसिव्ह हार्ट अटॅक आलेला आहे. त्यांनी सगळी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. आता 71 त्या काळामध्ये इतकी आजच्यासारखी काही लाईफ सेव्हिंग ड्रग्ज वगैरे उपलब्ध नव्हती आणि एकाच झटक्यामध्ये त्यांचं पहाटे निधन झालं. म्हणजे त्यांची तळमळ बघा, ते आजारी आहेत, डॉक्टर म्हणतायत की तुम्ही जायचं नाही तरी येतात, जाहीर सभेमध्ये तळमळीनं बोलतात, धोका पत्करून बोलतात, आपल्या जीवाला धोका आहे हे माहीत असून देखील ते रणांगणामध्ये उतरतो म्हणतात, हे ही जिद्द केवढी मोठी आहे. आणि त्या ठिकाणी त्यांनी देह ठेवला. म्हणजे हे बेळगावचे लोक कसं विसरतील, म्हणजे आम्ही त्यांचे ऋण कसे व्यक्त करायचे हा आमच्या समोर हे असतं. दरवर्षी आम्ही त्यांचं स्मरण करतो आणि त्यांच्या स्मरणार्थ बेळगावात व्याख्यानमाला चालते, ती 1975 सुरू आहे, आजही सुरू आहे, ती त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आम्ही करत असतो. म्हणजे बेळगावसाठी त्यांनी आपला देह ठेवला, अंतिम त्याग ज्याला म्हणतो आपण तो त्यांनी नाथपैने केला आहे त्यांचं. सेनापती बापट इतके वयोवृद्ध होते पण ते म्हटले की बेळगावसाठी ना चला मी उपोषण करायला तयार आहे, ते आले. आणि सांगायचं म्हणजे ज्यांचं काल सकाळी निधन झालं त्या हौसक्का पाटील, जे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या, त्याही सत्याग्रहात सहभागी होऊन तुरुंगात गेल्या. त्याच दिवशी नाना पाटील यांनी कारवारला सत्याग्रह केला आणि ते तुरुंगात गेले. त्याच दिवशी नाना पाटलांच्या आईनी निपाणीला सत्याग्रह केला. म्हणजे एकाच घरातली तीन माणसं एकाच दिवशी सत्याग्रह करून
तुरुंगात जातात हे आपण बघितलं पाहिजे. नाना पाटील कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित होते. मी अजून काही कम्युनिस्ट होती ना नाही याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, प्रजा समाजवादी पक्ष, त्यानंतर जनसंघ होता, हिंदू महासभा होती आणि शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर शिवसेना आली. झालं काय याच्यामध्ये की हे सगळे जे घटक पक्ष होते हे संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये पण होते. एक मे 1960 साली संयुक्त महाराष्ट्र झाला, मुंबईसह मराठी भाषिकांचा राज्य स्थापन झालं. आमचं म्हणणं असं होतं बेळगावच्या लोकांचं की संयुक्त महाराष्ट्र समिती अजूनही राहावी, कारण महाराष्ट्र पूर्ण कुठे झालाय? पूर्ण झालेलं नाही. म्हणून तर अण्णाभाऊ साठेंची लावणी आहे बघा, माझी महिना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या कायली, ती बेळगावसाठी आहे. बेळगाव अजून कुठे आलंय महाराष्ट्रामध्ये? नाही आलं तर आपण संयुक्त महाराष्ट्र समिती बरखास्त करूया नको अशी बेळगावच्या लोकांची विनवणी होती. पण प्रजा समाजवादी पक्षाचे नेते नानासाहेब गोरे असं म्हणाले की नाही आता आम्हाला याच्यात काय राहायचं नाही, त्यामुळे ते बाहेर पडले. नानासाहेब गोरे आणि इतर मंडळी बाहेर पडली. मग राहिले कोण? कम्युनिस्ट राहिले, शिका पक्ष राहिला आणि प्रजा समाजवादी पक्षाचे असलेले साथी एस एम जोशी आणि बरेचसे नातपै या दोघांनी मात्र असं म्हटलं की आम्ही बेळगावच्या जनतेशी एकनिष्ठ राहू. समिती असेल नसेल आम्ही तरी, आणि म्हणून एस एम जोशी देखील वयोवृद्ध अवस्थेमध्ये बेळगावला येत राहिले, सभांना येत राहिले, निवडणुकीच्या प्रचाराला येत राहिले आणि नातपै तर येतच राहिले आणि त्यातच ते हौतात्म्य त्याला लाभलं. हे असं आहे. हा, शिवसेनेची स्थापना झाल्यापासून शिवसेना या प्रश्नाशी एकनिष्ठ आहे, त्यांचं हे आंदोलन सुरू आहे. अशी आजची ही पूर्वीची परिस्थिती आणि आज ही अशी परिस्थिती आहे. नक्कीच सर, आपला वेळ संपत आला, शेवटच्या प्रश्नाकडे येतो. या लढ्याचं भवितव्य काय, भविष्य काय? आम्ही आशादायी आहोत. म्हणजे आमचे कार्यकर्ते बोलताना असं म्हणतात की आम्ही ब्रिटिशांच्या विरुद्ध लढलो ना, आम्ही काही नाराज झालो नाही, 150 वर्ष लढलो. तर ही आता 65 वर्षाची लढाई आम्ही लढतो आहोत. अपेक्षा अशी आहे की किती काळ माणसा लढायचं. आता तिसरी पिढी याच्यामध्ये आली, म्हणजे मी दुसऱ्या पिढीचा प्रतिनिधी. माझ्या आधी माझे वडील आणि त्या काळातले जे नेते होते, बाबूराव ठाकूर असतील, बाराम सुंटणकर असतील, व्ही एस पाटील असतील, दाजीबा देसाई असतील, ही त्या काळातली मोठी माणसं, ती पहिली पिढी झाली. दुसरी पिढी आता वयाची 20-25 वर्ष जे आहेत ते तरुण लोक उत्साहानं याच्यामध्ये भाग घेत आहेत, उत्साहानं भाग घेत आहेत. खरंच आशादायी गोष्ट आहे. हा, म्हणून मी माझं जे पुस्तक लिहिलेलं आहे ते या पिढीला अर्पण केलंय. माझं पुस्तक तिसऱ्या पिढीला अर्पण केलंय आणि हे बाबा पुस्तक तुम्हाला अर्पण करतो, तुम्ही हा लढा समजून घ्या. तर माझं म्हणणं असं आहे की जर नवी पिढी चळवळीमध्ये येणार असेल तर नव्या पिढीला मागचे कोण कोण लोक होते हे माहीत राहावं, म्हणून मी ते सगळं लिहिलं आणि हे पुस्तकच त्या पिढीला अर्पण केलं आणि सांगितलं की तुम्ही लढा. आणि दुसरा हत्यारच नाही आपल्याकडे, काय करणार, लढलं तर पाहिजे. आणि एखाद्या देशामध्ये एक चळवळ 65 वर्ष टिकते हे चळवळीचं जसं यश आहे तसं राज्यकर्त्याचं नाकर्ते पण आहे. की तुम्ही 65 वर्ष एक प्रश्न सोडवत द्यायला अर्थ काय? मग लोकशाहीवरती विश्वास कसा ठेवायचा? आणि अगदी 56 सालापासून समितीची भूमिका अशी आहे, ही निवडणूक म्हणून आम्ही लढवत नाही, हा चळवळीचा एक भाग म्हणून आम्ही याच्याकडे बघतो. बाकी आम्हाला काय, लोकच पैसे घालून निवडणूक करतात असा आमचा अनुभव आहे. तर हे महत्वाचं आहे की 65 वर्ष चळवळ राहणं हे लोकांचं यश आहे पण सरकारचा नाकर्ते पण आहे. नाकर्ते पण खरं तर एकच चळवळ गेली 65 वर्ष चालणे, ही एकमेव चळवळ आहे. एकच चळवळ भारतातली ही एकमेव चळवळ आहे की जी 65 वर्ष सातत्याने लोक करतायत आणि राज्यकर्ते काहीच प्रतिसाद देत नाही. म्हणजे सरांनी सांगितल्याप्रमाणे एक चळवळ गेली 65 वर्ष चालणं जसं म्हणजे चळवळीचं यश आहे तसा राज्यकर्त्यांचा नाकर्तेपण आहे. कानडी अत्याचार सहन करत गेली अनेक वर्ष मराठी जनता बेळगावमधली हा अन्याय सहन करत आहे आणि हा सीमाभाग महाराष्ट्रात येईल याची आतुरतेने वाट पाहत आहे. नक्कीच या लढ्याला यश येईल अशी आशा करतो आणि ते थांबतो. सर या चर्चेत सहभागी झालात, खूप खूप धन्यवाद. नमस्कार.